किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी रताळाची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे. साहित्य कमीच लागणार आहे. आता मी बघू शकता हे रताळाला असं वरचं साल्ट खिसून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे रताळाचं साल्ट. एकदम झटपट होणारी फराळाची रेसिपी आहे हे उपवासाची. नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघू शकता हे सगळं असं साल्टनं आम्ही रताळाचं काढून घेतलं आहे. रताळाचं साल्ट काढून आपल्याला खिसणीनं त्याचं खिस करून घ्यायचं आहे. हे बघू शकता असं आपल्याला सगळं खिसून घ्यायचं आहे रताळाला. सगळे रताळाला मी खिसून घेणार आहे. हे बघा हे असं काढलं आहे रताळाचं खिस. आता आपल्याला ह्याच खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे लगेचच. हे झालं आहे. आता रताळाचं खिस करून घेतलं आहे. पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. थोडंसं तूप गरम झाल्यास ह्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम बारीक करून टाकायचं आहे. लालसर करून घ्यायचं आहे काजू बदाम. हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला ते रताळाचं किस केलेलं टाकायचं आहे. त्याला हलकंसं लालसरचं भाजून घ्यायचं आहे. साखर टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1-2 चम्मच तुम्ही टाकू शकता. थोडंसं झाकण ठेवायचं आहे. हे बघा आपलं रताळाची खीर आता झालीच आहे. थोडंसं मी मऊ होण्यासाठी थोडंसं 2 चम्मच पाणी टाकलं आहे वरून, म्हणजे आपली साखर पण बिघडेल आणि रताळाचं एक किस केलेलं पण मऊ होईल. थोडंसं गूळ टाकलं आहे फ्लेवरसाठी. हे आपलं आता झालंच आहे. हे बघा थोडंसं वाफ देऊन ठेवायचं आहे. हे दूध आहे, गरम केलेलं दूध आहे. मी याच्यात लगेचच ॲड केलं आहे. दूध पण टाकायचं आहे. सर्वेचे शेवटी हे बघू शकता तुम्ही. आता रताळाची खीर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. ही उपवासाला चालणारी रेसिपी आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.